इदारत ना आज तुमची फी भरलेली असेल, काही लोकांची फी भरायची असेल, काही लोकांची फी अर्धी भरलेली असेल, काही लोकांची फी अजून भरलेली नसेल, काही लोकांनी फक्त फॉर्म भरलेला असेल. तुम्ही इथं बसलेला आहात पण ती फी कशी भरायची यासाठी तुमचा बाप आज पडत आहे. 12वी पास झालीस आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार म्हणून उड्या मारत होतीस. 12वी पास झालीस आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार म्हणून उड्या मारत होतीस आणि तोपर्यंत आईला म्हणतेस, आई माझ्याकडे ही एक मोबाईल पाहिजे. त्यावेळेला रात्री जेवत असलेल्या बापाला आई सांगते, पोरगी इंजिनियर होणार आहे, तिला एक मोबाईल घेऊन देऊया. मोबाईलची किंमत 18 ते 20 हजार आहे. बाप कसा तरी खास अन्नाचा गिळतो आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी मित्राकडे जातो. एक महिन्यासाठी 20 हजार रुपये पाहिजे. पुढच्या महिन्यामध्ये माझं बिल येणार आहे, तुझे पैसे परत करेल. तुमच्यासाठी तो भीक मागत असतो भीक, कारण बापाला वाटत माझ्या पोरगीनं आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे, माझी पोरगी शिकते, ती नक्कीच मोठी होणार आहे. तसं तुमच्यासाठी भीक मागतो. आणि दुसऱ्या दिवशी एक नवा मोबाईल तुम्ही उठल्या उठल्या तुमच्या समोर असतो, तुम्ही आनंदाने उड्या मारता. कधी सुद्धा बापाला म्हणू नका तुम्हाला काय कळत, तुम्ही शिकलेला नाही, तुम्हाला कळत नाही. कधी तर बाप म्हणतो, अरे अभ्यास कर, थोडासा अभ्यास कर, किती त्या मोबाईल बरोबर खेळ. त्यावेळेला बापाला उलट उत्तर देऊ नका, तुम्हाला काय कळत, अरे त्यांना कळत म्हणून आज ते तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. तुम्ही खुर्चीवर बसलेला आहे, त्यांना कळत म्हणून म्हणून याची फक्त जाणीव होते, याची फक्त जाणीव होते. तो हातामध्ये जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईल मध्ये नेट नाही, फेसबुक नाही, इंटरनेट नाही. त्या मोबाईल मध्ये तुझ्या बापासारखा आम्हाला लक्षात घे. तुझ्या बापाचा आईची शपथ घेऊन सांगतो, जर बघायचं असेल तर बघ, कधी तर जा पळत पळत आणि थांबताना बापाच कपड्याच कपाट कधी तर त्याला न माहिती होता मगर हे त्याच्या अंगातलं बनियन 4 ठिकाणी फाटलेलं असतं. साला आंघोळ करताना कधी तर बघ, बापाच्या अंगावरची अंडरवेअर सुद्धा 4 ठिकाणी फाटलेली असते, पण साला नवीन घेत नाही. पण तुझ्यासाठी ना ब्रँडेड घेऊन येतो, कारण माझं पोलग शिकतय म्हणून साला आहे. हे त्याचं बलिदान आहे, त्याचं बलिदान आहे. वास्तव करायला पाहिजे, वास्तव जीवनाचा वास्तव करायला पाहिजे. हे वास्तव पेरण्यासाठी आलोय माझे देखील, हे वास्तव पेरण्यासाठी आलोय. आयुष्यामध्ये प्रचंड मोठा देव दाखवण्यासाठी आलोय. आणि मग बघा किती मोठं ध्येय पाहिजे, प्रचंड मोठं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. अरे अशक्य गोष्टी शक्य होता, फक्त संकल्प पाहिजे, संकल्प संकल्प पाहिजे. इथं इथं संकल्प पाहिजे, बाहेर कोणाची बदल संकल्प पाहिजे. हे ध्यान आहे की जी शांतता तयार होते ना, शांतता हे ध्यान आहे. तुमच्या अंतरंगामध्ये सगळे दरवाजे आता उभे. आयुष्याने फक्त आता 3 वर्ष हे झालेले काम हे कसं गोष्टी वाटत, जास्त मी सांगत नाही. आणि आता पुढे शिकवत असणाऱ्या या गुरुवर्याचं पान घेणे.
येण्याची ती वेळ आता आलेली आहे. आता नाही तर परत कधीच नाही, आता नाही तर परत कधीच नाही. आयुष्यातली ही चार वर्ष, आयुष्यातली ही चार वर्ष घेण्यात करा आणि पुढची 40 वर्ष ना राज्य करा, राज्य करा, राज्य करा, राजा बनून राज्य करा साधा. ही 4 वर्ष जर राजा झाला आणि नको ते केलं ना तर पुढची 40 वर्ष मान खाली घालून जावं लागेल. त्या वयामध्ये जे करायचं त्या वयामध्ये तेच केलं पाहिजे. हे ते वय कथा. हा तो तरुण आहे, हा तो युवक आहे. काय सांगून गेले कधी कारण आहे आम्हाला. व खून कहो किस मतलब का जिसने उबाल का नाम नहीं, व खून कहो किस मतलब का साला जो आ सके देश के काम नहीं खड़ा होता है आम्हाला. आम्ही फक्त टाळ्या वाजवल्या कोणासाठी, ज्या वेळेला संजू बाबा सारखा पिक्चर येतो तो सांगतो 300 मुलींचा गर्लफ्रेंड चा मी बॉयफ्रेंड होतो, 300 मुली मी फिरवल्या तेव्हा आम्ही टाळ्या वाजवतो रे. आम्हाला लाज वाटली नाही कारण का आमची बुद्धी भ्रष्ट झाले. पण हे शत्रूची शत्रूची स्त्री सुद्धा आम्हाला आमच्या आईसारखी असणारा 3000 शत्रूच्या आयाचं संरक्षण करणारा शंभू राजा आम्हाला सांगावा लागतो रे. हा युवक आहे तो. जनामखाना यायचा बरोबर सैनिकांच्या बरोबर जनामखाना यायचा. जनामखाना आपल्या स्वराज्याची माता सोडा, पण शत्रूची माता जरी सापडली तर तिला आईचा आणि बहिणीचा दर्जा दिला जायचा, तिची ओटी भरली जायची. हे हा इतिहास आहे आमचा आणि त्या रक्तातले त्या विचारातले तुम्ही आमचं लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो ना कॉलेजला आलो ना मग मैत्रीण पाहिजे का मित्र पाहिजे का आई शपत पाहिजे. मित्र मैत्रिणींच्या शिवाय जग नाही. पण हे एखाद्या रविवारी ती तुझी मैत्रीण तुझ्या बरोबर येते, तुझ्या गाडीवरती बसून येते ना, ज्या विश्वासाने ती तुझ्या बरोबर येते त्याच विश्वासाने ती पुन्हा घरी गेली पाहिजे ही तुझी जबाबदारी आहे लक्षात घे. याला म्हणतात मैत्री. या शांततेमध्ये कधी वावरच नाही. ही जी शांतता आहे याच्यामध्ये कधी वावरलाच नाही कारण याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. इथं संकल्प सोडायचा आहे. आज इंजिनियर झालेला आहात, डोक्यातून आता काढूनच टाका. किती वेळ अपयश येईल, किती वेळ अपयश येईल, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, सहादा, सातदा, 1000 वेळा, 2000 किती वेळा अपयश येईल. आणि अपयशांना घ्यायचं असतं का सिद्ध करून दाखवतो. सला सिद्ध करून दाखवतो. वास्तववादी वक्ताय. सिद्ध करून दाखवतो, सिद्ध करून दाखवतो. किती वेळा अपयश येईल, एकदा, 100दा, 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 9500 वेळ अपयश आलं, 9700 वेळ अपयश आलं, 9999 वेळ अपयश आलं. आणि त्यावेळेला एडिसनी बल्ब बनवला. लक्षात घ्या, 9999 अपयश पचवत किती. आम्ही एखाद्या दुसऱ्या अपयशाला घाबरतो. 9999 ज्या वेळेला त्यांना विचारलं कोणीतरी कसा हा शोध लागला तर ते म्हणतात कोणीही लावलं असता. पण 9999 अपयश पचवण्याची ताकद त्याच्यात होती ना, त्यानंच तो शोध लावला असता, तुम्ही लावला. Hey!
आता जी तयार झालेली ही एनर्जी आहे इंजिनियर